प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। सर्वत्र वाढता कोरोना आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यामध्ये 25 साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे काम सुरू झाले आहे। 20 ते 25 मे दरम्यान 25 साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बेबी ढोमरे यांनी ही माहिती दिली आहे। साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग हा उस्मानाबादमध्ये होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक साखर कारखान्यातून 60 लाख रुपये गुंतवणुकीचा एक प्रकल्प असेल। त्या प्रकल्पाचे उभारण्याचं काम सुरू झालं असून येत्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान सुरू होत असून त्या साखर कारखान्यांमार्फत रोज किमान 25 ते 30 घनमीटर म्हणजे 900 ते 1000 सिलेंडर, साधारणपणे 25 ते 30 हजार सिलेंडर प्रतिदिवस एवढी उत्पादन क्षमता असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा एक सर्वात मोठा प्रश्न सुटायला कुठेतरी मदत होईल। कोरोनाचा वाढता संसर्ग आणि गंभीर रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।